आता बघूयात पुढची बातमी. बातमी आहे कांद्यासंदर्भातली. आता नाफेडच्या माध्यमामधून महाराष्ट्रामध्ये कांदा विक्री होणार नाहीये, तसंच नेपाळमधून महाराष्ट्रामध्ये कांदा आयातही केला जाणार नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी एबीपी माझाला दिलेली आहे. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडच्या माध्यमामधून कांदा विक्री केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानं राजकारण तापलेलं होतं. या सगळ्यामध्ये विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भारती पवार यांनी केलाय. त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. नाशिक जिल्ह्यातल्या टोमॅटो आणि कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळलेला आहे. टोमॅटोचे दर आता कमी होत आहेत तर कांद्याचे दर हे वाढू लागलेले आहेत. कांद्याचे दर वाढत आहेत म्हणून नाफेडकडनं बाजारामध्ये कांदा आणला जाणार अशी चर्चा आहे, तर टोमॅटोसाठी थेट नेपाळहून आयात केला जाणार आहे अशी चर्चा आहे. आपल्याबरोबर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार आहेत. ताई, काय होतं ज्यावेळेस शेतकऱ्याला भाव मिळत नाही त्यावेळेस आपण नाफेडने कांदा खरेदी केला होता, परंतु आता थोडा भाव मिळतोय तर नाफेडच्या माध्यमातून विक्री केली जाणार अशी चर्चा आहे. नाही, सगळ्यात आधी तर मी आभारी आहे की तुम्ही अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर ही चर्चा घेत आहात. आज आपण बघितलं असेल की कांद्याचे भाव जेव्हा कमी झाले होते तेव्हा तात्काळ आपण मागणी केली होती आणि माननीय केंद्रीय मंत्री पियुष जी गोयल साहेब यांनी आदेशही दिले आणि नाफेड आणि NCCF माध्यमातून कांद्याची खरेदी पण झाली. आणि जेव्हा कांदा आमचा लाल कांदाच पण खरेदी करायची आधी व्यवस्था नव्हती तो सुद्धा कांदा नाफेडने खरेदी केला. याचबरोबर आता जी खरेदी झालेला कांदा आहे तो कांदा इथेच विकणार आणि बाजार पाडणार अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या येत आहेत. आपल्या माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती आहे की ही बातमी चुकीची आहे. नाफेड इथे खरेदी करते पण मात्र इथे विकणार नाहीये. बाजारभाव पाडण्याचं कुठलंही काम नाफेड करणार नाही. नाफेड इतर राज्यांना हा जो स्टॉक आहे तो इतर राज्यांना देण्यासाठी आहे. ज्या राज्यामध्ये डिमांड आहे तिथे इथल्या कांद्याची आपण डोमेस्टिक एक्सपोर्ट करणार आहे. मला वाटतं याच्यामध्ये खूप क्लॅरिटी आहे. माझं देखील नाफेडच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. इथे भाव पाडण्यासाठी नाफेड विक्री करू शकत नाही आणि नाफेडने स्टॉक केला आहे तो इतर राज्यांच्या डिमांडसाठी. दुसरा प्रश्न जो आपला होता तो टोमॅटोचा. नक्कीच आपला मुद्दा बरोबर आहे. आत्ता सध्या टोमॅटोचं उत्पादन येत आहे, नवीन पण येत आहे आणि आत्ता जे आहे ते कमी आहे. ते त्यासाठी काय झालं, महाराष्ट्राचा जो टोमॅटो होता तो देखील आपण इतर राज्यांना पुरवलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.